प्रत्येकाला वाटते का म्हातारपण माझं वाईट नाही जाऊ दे. आता पद्मासाहेब उठते ते म्हातारपणात आपल्याला कोसळता नाही याची गॅरंटी नाही. आणि हे सरकार भरून पेन्शन योजना बंद केली आणि हे पेन्शन योजना सरकारचं ध्येय धोरणच आहे. हा बजेटचा पैसा वाचवायचा आणि तिकडं तिथं गायब करायचा त्याहीलेच माहीत आहे. मुक्याला द्यायचा, गावण्याला द्यायचा. आता तुम्ही पाहून राहिले असं का अग्निवीर सारखी योजना जेव्हा ती आणू शकते ते देशाच्या सिक्युरिटी सोबत कॉम्प्रोमाइज करून राहिले. जर अग्निवीर सारख्या योजना आणून ते म्हणते ना आमच्या पाशी पैशाची बचत करण्यासाठी अग्निवीर आणली तर मग पेन्शनची योजना ही पैशाची बचत होते बा याच्यातूनच आणली आणि ती बंद केली. जी जुनी पेन्शन योजना चालू होती सुरळीत चालू होती तीच पेन्शन योजना आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचाऱ्यांना लागू करावी आणि शासनामध्ये जो फंड आहे त्याचा व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करता येते. पण खाणारे दात आणि खाणारे तोंड अनेक आहे. तुम्ही पाहिले असं प्रत्येक स्कीम मध्ये किती मोठा भ्रष्टाचार एकेका स्कीम मध्ये बाहेर पडून राहिला. आता एकही ठिकाण असं राहिलं नाही का जिथं गोळलं नाही. म्हणजे आता भारताची संसदेने भुकदार बोललं. 1200 करोड रुपयाचे संसद भवनाची लाच 120 रुपयाच्या पद्धतीनं वाचवली. अरे बरोबर आहे ना. 1200 करोडचं संसद भवन बांधलं. भारताचं संसद भवन 1927 बांधलं ते अजून गळत नाही. आणि ह्या बापूसाहेबांना दाढीवाल्यानं आता बांधलं ते एका वर्षात गळायला लागलं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या का हे कशा विमानतळ बांधलं त्याने भोगदार बोललं हे गळायला लागलं. रेल्वे गळायला लागून राहिल्या. एसटी महामंडळाच्या लाल बसेस बी गळायला लागून राहिल्या ज्या आजपर्यंत गळत नव्हत्या. आणि तिजोरीला बी खालतून भोगदार लागलाय. त्याचेही पैसे कुठं चालले हे काही कळून नाही राहिलं. शासनाचा प्रत्येक ठिकाणी टॅक्स लावलाय आणि या टॅक्सचा पैसा चालला कुठं हाच मोठा प्रश्न आहे. म्हणून पैशाचं व्यवस्थित नियोजन केलं तर 1,00,000% ठीक आहे शेतकऱ्याला हमीभाव बी देऊ शकते आणि तुमच्या कर्मचाऱ्याला हे जुनी पेन्शन सुद्धा लागू करू शकते. पण पैसा कोणाच्या घशात चालला हे सगळ्यात महत्वाचं आहे. का पैसा सरकारचा चालला कुठं आणि तो पैसा येऊन कुठून राहिला ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी टॅक्स एवढे टॅक्स लावून टाकले का व्हाईट मनीवर सुद्धा तुमच्या टॅक्स लावून टाकला. म्हणजे तुमच्याकडून उद्योजक असेल एखादा जीएसटी काढते तो वेगळा ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी टॅक्स एखादा गव्हर्नमेंटचा रोड जरी बांधायचा असेल तर त्या गव्हर्नमेंटच्या रोडवर बी 18% त्याच्याकडून वापरून घेते. आणि म्हणजे याने एक नारा आणला आता वन टॅक्स वन नेशन. एका देशात एकच टॅक्स आहे. इथं जीएसटीचे 5 स्लॅब आहे. इन्कम टॅक्स वेगळे आहे. पेट्रोल डिझेल वर जीएसटी लावला नाही पडते ना कारण का 28% वर लावता येत नाही. मस्त 130% पेट्रोल डिझेल वर वापरते. म्हणून जर सरळ सरळ त्या पैशाचं व्यवस्थित नियोजन केलं तर कर्मचाऱ्यांना जुनं पेन्शन लागू करता येते. पण पैशाचं नियोजन याने करायचं नाही. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे ठीक आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये भ्रष्टाचार होऊन राहिले. मग ते नीटची एक्झाम असो का तिकडं रेल्वेची एक्झाम असो का युपी पोलीसच्या असो का महाराष्ट्र शासनाच्या तलाठीच्या भरती असो आणि मग तिकडं मंत्री बी गब्बर होत आहे आणि सरकारमधले मस्तवाल बोके बी 50% घेऊन एकदम ओके होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जुनी पेन्शन लागू करण्यासाठी हे आंदोलन पुन्हा असंच रेटा लागत. सध्या इलेक्शन तोंडावर आहे. त्यानं एक धसका लोकसभेत घेतला ठीक आहे आणि चांगला बसला. गरम पडक्यानं चांगली शेकवली तुम्ही ठीक आहे. पुन्हा गरम पडक्यानं आपण त्याची विधानसभेला शेकून देऊ का जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल का बाबा हे काही ऐकून नाही राहिले तर मग यायला जुनी पेन्शन द्या लागते. आता हे लाडकी बहीण त्याच्यासाठी होईल. हा जो धसका बसला एकदम 21-18 सीटा किती झाल्या 21-18 41 सीटा जिंकून आल्या होत्या 48 पैकी. ते डायरेक्ट 11 झाल्या टोटल 11 सीटा पार गड्ड्यातच गेलं काम. तर ते जेवढं बी गड्ड्यात काम गेलं ते त्याला आता भरून करायचं आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा क्षेत्रात 165 विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीवर आहे. तर म्हणून येणारा काय त्याला वाटते का आपलं सरकार जाते का. म्हणून हे तुम्ही जर आंदोलन घेतलं तर तुम्हाला जुनी पेन्शन योजना सरकार देऊ शकते ठीक आहे. आणि हे आंदोलन आता एक दिवशी एक दिवशी होतो एक दिवशी
पुन्हा समोर आंदोलन, अजून इलेक्शनले 1.5 महिना टाइम आहे, हे चांगलं भेटलं तर अजून यशस्वी होऊ शकते असं मला वाटते. माझा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि या जुन्या पेन्शन योजनेमधून, ठीक आहे, तुम्हाला न्याय सरकारने द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एक नारा देऊ आपण आता आणि नारा एक आपल्याला शपथ घ्यायची आहे, त्याच्यामुळे मागे जे काही